मॅन्युअल सुनंदन सर. अजिंक्य फील कसा येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी आपण फास्ट बॉलिंगची तयारी करतो जेव्हा आपण ऑस्ट्रेलिया वगैरे सारख्या ठिकाणी इंग्लंड मध्ये खेळतो, पण आता घरच्या मैदानावर आपण स्पिनरचा चॅलेंज म्हणतो समोरच्यांना आहे, पण तो चॅलेंज आपल्याला पण असतो, त्याची तयारी तुम्ही लोक किती मनापासून करताय? कारण त्यांचे स्पिनर्सही चांगले आहेत. हे नक्की चॅलेंज असतं आपल्यासाठी जेव्हा आपण इंडियामध्ये खेळतो. असं नाही की फक्त त्यांच्यासाठी चॅलेंज असतं, आपल्यासाठी तेवढंच चॅलेंज असतं. त्यांचे स्पिनर्सही चांगले आहेत. मला वाटतं की आपले प्रिपरेशन चांगले असणं फार महत्त्वाचं आहे जरी आपण इंडियामध्ये खेळतो, आणि ते आपण नेहमी करत आलो आहे. आपण नेहमी कुठल्याच टीमला लाईटली नाही घेतलं आहे आणि ते फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला माहिती आहे की काय चॅलेंजेस असतात, पण जेव्हा इंडियामध्ये खेळतो तेव्हा तेवढंच डबली प्रिपेअर करणं फार महत्त्वाचं आहे. असं नाही की आपल्याला कंडिशन्स माहिती आहेत इंडियाच्या तर आपण कमी प्रिपरेशन्स करतो. मला वाटतं जेव्हा आपण इंडियामध्ये खेळतो तर ते जेवढे जेवढे प्रिपरेशन्स आपण बाहेर जातो आणि करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रिपरेशन्स आपल्याला इंडियामध्ये असताना करावे लागतात. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये तेच आहेत, डिसिप्लिन आणि किती तुम्ही मेंटली टफ आहात ते फार महत्त्वाचं असतं. तर आमचे प्रिपरेशन्स लास्ट 2 दिवस फार चांगले होते, अजून 1 दिवस आहे प्रॅक्टिस सेशन. तर नक्कीच तेवढा इम्पॉर्टन्स द्यायचा असतो की त्यांचे काय स्पिनर्स आहेत, काय ते बॉलिंग करतात, काय त्यांचे स्ट्रॅटेजीज असतात, त्याप्रमाणे तुमचा गेम प्लॅन असणं फार महत्त्वाचं आहे. सो जेव्हा आपण इंडियामध्ये खेळतो तर मला वाटतं तेवढंच डबली आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. फील नक्कीच चांगला आहे. तर ऑस्ट्रेलियामधनं आपण एवढं मोठी सिरीज जिंकून आलो आहे, ते 2-3 दिवस फारच चांगलं वाटत होतं. बट नंतर मनाला सांग आणि माइंडला सांगावं लागत होतं की नाही, जे झालं ते एक हिस्ट्री आहे, पास्ट आहे. आत्ता प्रेझेंटमध्ये राहणं, ह्या मुवमेंटमध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या सिरीजसाठी काय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे प्रिपेअर करणं गरजेचं आहे.